लोहा वकंदार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोहा शहरातील जोशी मंगल कार्यालयात कोरोनाचे नियम पालन करत उन्हाळी संभाव्य पाणीपुरवठा आढावा बैठक संपन्न झाली बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती आशाताई श्यामसुंदर शिंदे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक लोह्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्यामन्ना पवार युवा नेते रोहित पाटील शिंदे गटविकास अधिकारी बावळे उपविभागीय अभियंता दवंडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गुंजलवाड गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के पाणीपुरवठ्याचे उपमुख्य कार्यकारी अभियंता बी एस शिंदे एस एस डिकळे एकात्मतिक बाल विकास अधिकारी चेटलावार सभापती आनंद शिंदे उपसभापती नरेंद्र गायकवाड यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी लोहा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी एक जानेवारी दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार बावीस या कालावधीत तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीचा उन्हाळी पाणीटंचाई कृती आराखडा संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ विविध बाबींची मागणी ग्रामपंचायत निहाई वाडी तांडे वस्त्यांसाठी दलित वस्तींसाठी विंधन विहिरी पाईपलाईन विहिरीतील गाड काढणे नवीन बोरवेल घेणे नवीन विंधन विहिरीचे प्रस्ताव नवीन पाणी टाकी बांधण्याच्या संदर्भात या बैठकीमध्ये ग्रामसेवक व सरपंचांनी मागणी केली संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठकी संबोधित करताना लोह व कंदार मतदारसंघाचे आमदार म्हणाले मतदारसंघातील व लोहा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसणार नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणार असणाऱ्या गावांसाठी तात्काळ उपाययोजना करून ग्रामपंचायती ग्रामपंचायतीनिहाय नागरिकांना उन्हाळ्यात अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन नियोजन करावे संबंधित अधिकाऱ्यांनी उन्हाळी पाणीपुरवठा संदर्भात निष्काळजीपणा केला तर तो कदाचित खपवून घेणार नसल्याचे आमदार शिंदे म्हणाले या बैठकीमध्ये बोरगावचे सरपंच पुंडलिक पाटील बोरगावकर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर कापसीचे माजी सरपंच राजू पाटील कापसीकर हरबळचे सरपंच अवधूत पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते डोंडवाळाचे सरपंच हनुमंत पाटील जाधव सरपंच सकाराम पाटील नोडे बालाजी पाटील इसादकर गिरीश डिगोळे अवधूत पेटकर संतोष मुनकर सिद्धू पाटील वडजे यासह तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक पदाधिकारी कोरोना नियमाचे पालन करत या बैठकीमध्ये उपस्थित होते